आता विष्णू महाराजांनी जी 50 नाटकं जी लिहिली त्यापैकी जवळजवळ 20 नाटकं मराठीमध्ये, 3 संगीत नाटकं, 18 कोकणी नाटकं, आणि मला वाटतं सगळ्यात गाजलेलं, सगळ्यात वादग्रस्त असलेलं नाटक म्हणजे तुका अभंग अभंग, ज्यामध्ये विद्रोही तुकाराम सबंध जनतेसमोर श्रोत्यांसमोर उभं करण्याचं धारिष्ट आणि जे धाडस लागतं ते धाडस विष्णू बाबांनी दाखवलेलं आहे. सुरुवातीला तुका अभंग अभंग हे नाटक ज्या वेळेला बाबांचं तुम्ही कसं ऐकलं आणि काय झालं, आपण थोडं म्हणजे रटाळ भाषण करण्यापेक्षा आपण फक्त गप्पा गोष्टी करूया. तुका अभंग अभंग बाबा लिहित आहेत किंवा बाबा लिहिणार आहे किंवा लिहिल्यानंतर तुम्हाला कळलं आणि मग ते तुमच्यापर्यंत प्रत जी ती पोचली किंवा इनकम्प्लीट पोचली आणि मग तो प्रयोग याचा प्रवास कसा काय झाला याच्याविषयी आमचे दुसरे बाबा त्याच्यावर व्यक्त होणार. एक चांगली गोष्ट आहे की सगळेजण इथं विष्णुप्रेमी आहेत आणि मंचावर जे आहेत ते विष्णूला एक आदर्श असे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी विशिष्ट विचार आणि दिशा घेऊन चालणारे जे विष्णुश्रेय भाग होते त्यांचे सगळेजण आपण अनुयायी आहोत. आज तुकाभंग अभंग जे विष्णूचं एक खूप विद्रोही एका वेगळ्या अर्थानं परंतु उत्तम साहित्यकृती असलेलं असं एक नाटक, त्या वादामुळे त्यातल्या एकंदरीत त्यातला जो विचार आहे त्याच्यावरती बराच अन्याय झाला आणि विष्णूबरोबर मी तो सोसला त्याचा एक मी साक्षी आहे. तर सुरुवातीला आपण असं पाहूया की हो व्हायचं काय की रुद्रेश्वर पणजी म्हणजे जसं मगासपासून डॉक्टरांनी सांगितलं अनेक एकांकिका या विष्णूने, विष्णूची सुरुवातीची एकांकिका जी त्यांनी तरुण भारतमध्ये छापली होती पुरवणीमध्ये आणि ती मला सापडली आणि सीज फायर ही एकांकिका आम्ही करायला घेतली, विष्णूचं परमिशन, विष्णूची ओळख काढली. त्यावेळेला विष्णू हे सूत्रनिवेदन करत होते गोपाळराव मयेकरांच्या एका कार्यक्रमाचं, तिथं कांता गावडे म्हणून आमचे एक मित्र आहेत त्यांनी हा विष्णू आणि हा देवीदास सावंकर अशी ओळख करून दिली आणि तेव्हापासून आम्ही मग एकत्र आलो, मित्र झालो. त्या विष्णूला मी म्हटलं मला म्हणजे यावर्षी तू काय स्पर्धेला देतोयस, त्याने म्हटलं तू करणार आहेस, म्हटलं हो करणार आहे, तू लिहिणार तू मी करणार. तर मी तुकारामावरती नाटक लिहिणार आहे. म्हटलं तुकारामावरती नाटक आणखी काय व्हायचं, तुकाराम हा सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे नाही नाही मगाशी तुम्ही सांगितलं नाही त्याप्रमाणे विष्णू एक त्याने एक वेगळं मिश्किल स्माईल केलं म्हणजे तुका काय खबर नाही अशा प्रकारचं आणि मला म्हटलं बदल ठीक आहे, मला माझ्या त्या विष्णूच्या स्मिताचा मला थोडासा अर्थ कळला नाही कळला म्हणजे याच्यात काहीतरी आहे गुढ आहे एवढं लक्षात आलं आणि म्हटलं ओके ठीक आहे दे तू. आणि मग त्यांनी बरेच विष्णूकडून संगीता घेणं म्हणजे रेण्याची धार काढणं असा प्रकार असायचा, ज्यांनी ते अनुभवले त्यांना ते माहीत आहे. त्यामुळे बराच पाठीमागे लागल्यानंतर मग शेवटी मी त्याला सांगितलं आता मी एंट्री दिली आहे तू नाव सांग नाटक म्हणजे तू नाव सांगितल्याप्रमाणे मी एंट्री दिली आहे तुका अभंग स्क्रिप्ट कुठे, तर स्क्रिप्ट शेवटपर्यंत संहिता ही माझ्या हातात येत नव्हती आणि त्याने सांगितलं मी आता मला थांबायचं नाही मी आमच्या दिवशी मुहूर्त ठेवला आहे तू काय करायचं ते बघ, त्यांनी ठीक आहे तुला मिळेल त्या दिवशी आणि विष्णूच्या म्हणजे त्यावेळेला ड्रायव्हरला पाठवलं आणि मी मुहूर्त ठरवलं होतं, सगळेजण आम्ही रुद्रेश्वरची मंडळी जमलो होतो आणि मुहूर्त करायला आम्ही सगळी तयारी केली होती. तर पुस्तक घेतलं पहिल्यांदाच ती संहिता माझ्या हातात आली म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा संहिता वाचण्याचं भाग्य त्या बाबांची संहिता या बाबाला मिळाली हो. आणि एकांकिका कसं आहे की नाटक माझ्याकडे आल्यानंतर आता ते वाचायचं कारण ते त्याच दिवशी मला मिळाली म्हणजे मुहूर्त होणार त्याचे 15-20 मिनिट आधी स्क्रिप्ट माझ्या संहिता माझ्या हातात अर्धा अंक म्हणजे पहिला अंक आणि मी घेऊन बसलो आणि मग मी ते वाचन पूजा केली वाचन करायचं मी वाचन केलं आणि वाचन मी जोरात वाचन करायला लागलो म्हणजे नाटकाचं जसं वाचन आपल्याला करायला लागतो तसं करायला लागलो. करता 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 सगळी पोरं जरा अशी आमची हे झाली आवडली हा तुकाराम थोडा वेगळा
काय म्हणजे हे कळत नव्हतं, म्हणजे लोकांना सगळेजण म्हणजे हे काय आणि ते एवढं म्हणजे दारुण सत्य होतं. म्हणजे तुकाराम हा किती विद्रोही होता हे त्यावेळेला आमच्या लक्षात आलं. तरी सुद्धा मी मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, सगळी पोरं तर लिटरली घाबरली म्हणजे काय प्रकार आहे. त्यामुळे मी त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते आमच्याकडे, घरून मी फोन केला, मला म्हटलं तू हे काय लिहिलंय, म्हणलं काय लिहिलंय, नाही जे तुकारामानं सांगितलं तेच मी लिहिलंय. पण असं कसं म्हणजे शिव्या बिव्या सगळ्या मी बिंदास शिव्या, म्हणलं तू तू परत तसाच असला आणि म्हणला थांब तू उद्या मी तुला काहीतरी पाठवून देतो. आणि विष्णूनी मला त्यावेळेला हे पुस्तक पाठवलं तुकारामाची गाथा, म्हणला वाच आणि मी काय लिहिलंय, मी काय चुकीचं लिहिलंय ते मला सांग. आता पण जरा सोफिस्टिकेटेड झालं त्यामुळे बॅडवर्ड्स आपल्याला चालत नाही. पण शिवी हे बहुजन समाजाचं शस्त्र नव्हे आणि शस्त्र आणि शास्त्र आहे असं विष्णू बाबाने आपल्या कवितेमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि हा खरं म्हणजे आपण जेव्हा हा तुकाराम बघतो, तुका अभंग अभंगातला तुकाराम बघतो, तो आपला विष्णुपंत पाडणीसांच्या तुकारामापेक्षा एकदम विरोधाभासी आहे. म्हणजे तो तुकाराम आपला अजागळ आहे, तो त्याला व्यवहार शून्य आहे, तो विसरगोळा आहे आणि तो फक्त भक्तीत लीन झालेला तुकाराम आहे. वास्तवामध्ये बसलेला तुकाराम नाही, वास्तवाशी झुंज देणारा तुकाराम नाही. आणि हे मला तुला कुलदीपला विचारायचं आहे की तुकाराम बघितल्यानंतर म्हणजे तुका संत तुकाराम या नाटकातून बघितल्यानंतर साळुंक्यांचा तुकाराम म्हणजे साळुंक्यांनी लिहिलेला विद्रोही तुकाराम आणि त्यांनी बाबांनी लिहिलेला विद्रोही तुकाराम याबद्दल फरक तुला काय जाणवतो? पहिलं म्हणजे आपण विद्रोह शब्द वापरतो त्यावेळी आपण म्हणतो की विद्रोह, विद्रोह आणि द्रोह हे दोन शब्द वेगळे आहेत. द्रोह म्हणजे एखाद्याचा विश्वासघात, विद्रोह या शब्दाचा अर्थ आहे की अन्यायाविरुद्ध लढणं, बंडखोर, आणि ते न्यायासाठी असलं. आणि त्यामुळं तुकाराम असेल किंवा हे असतील ह्यांनी ते अन्यायाविरुद्ध लढले. आह साळुंकेंना मुद्दाम ती टीम लिहावी लागली, विद्रोही तुकाराम ज्यावेळी त्यांनी पुस्तक लिहिलं त्यावेळी टीम लिहावी लागली की विद्रोह या शब्दाचा अर्थ हा आहे. आह साळुंके असतील किंवा आणखी कोणी असतील यांनी बऱ्यापैकी तो विद्रोही तुकाराम लोकांपुढे मांडला, पण ते कुठल्या स्वरूपात? ते विवेचनाच्या स्वरूपात, निबंधाच्या स्वरूपात, शोध निबंधाच्या स्वरूपात. सर्वसामान्य पर्यंत वैचारिक साहित्याचं वाचन किती होतं? होत नाही. पण नाटक हे असं माध्यम आहे की तळागाळातल्या अतिशय निरक्षर माणसाकडे जाण्याची ताकद त्या नाटकाकडे असते, त्यामुळे या नाटकाचं महत्व मोठं आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे बघा की आह साळुंके लिहिल्यानंतर म्हणजे विष्णू सूर्य वाघात लिहिलं, आजपर्यंत तुकारामांचं असं चित्रण मराठी साहित्यामध्ये झालेलं नाही. कवितेमध्ये तुम्हाला एखाद दुसरं अपवाद दिसेल, एखाद्या कथेमध्ये दिसेल, पण नाटकाच्या फॉर्म मधून जे मास पर्यंत जाईल इतकं धाडस कोणीही केलेलं नाही सिनेमाचे. म्हणजे सैद्धांतिक पातळीवर हा तुकाराम बऱ्याच जणांना पटलेला असेल, पण हे धाडस विष्णू सूर्य वाघाने केलं. मला जर तुम्ही विचाराल की यांनी काय केलं विष्णू सूर्य वाघाने, एक म्हणजे तुकारामाला सोवळेपणापासून दूर केलं. आपण बऱ्याच वेळेला ते सोवळं पाळतो, तो संत हे ते, आणि त्यातले विचार आपोआप बाजूला पडतात, मग विचाराकडे आपण जात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याने या संतांना आणि विशेष करून तुकारामाला चमत्कारापासून दूर केलं. आपल्याला असं वाटतं की चमत्कार जिथं आहे तिथे आपण नमस्कार करतो, पण तुकारामाने जे साहित्य लिहिलं तोच सगळ्यात मोठा चमत्कार होता. तुकारामांचा एक अभंग आहे, वेदांचा तो अर्थ आमासी ठावा. याचा अर्थ काय की वेदांत म्हणजे संतांनी तो वेद अभ्यासलेला असेल, पण महत्वाचं ते नाही की वेदामध्ये काय सांगितलेलं आहे. तुकारामांना असं म्हणायचं आहे की वेदांचा तो अर्थ आमासी ठावा म्हणजे काय, आम्ही सांगू तो वेदांचा अर्थ. बहुजनाच्या हितासाठी जर वेदाने एखादी गोष्ट नाही सांगितली ती सुद्धा आपली वेदाने सांगितली ही मानव, कारण ती आजची गरज आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याने तुकारामाची जी बायको रंगवलेली आहे ती वेगळी आहे. म्हणजे आपल्याला तुकाराम वेगळा रंगवलेला आहे असं वाटतं, पण बायको सुद्धा वेगळी रंगवलेली आहे. आणि हे पटत की आपल्याला कशी बायको, तो देवबोळा आहे, मग बायको ही कजाग आहे असं वगैरे वगैरे. अरे पण असं कसं होऊ शकतं, ती बायको त्याला सोडून गेली होती का? नाही,
अशा प्रकारचा तुकाराम ज्याने आपल्याला इंद्रायणीत अभंग बुडवलेले आहेत हे माहिती असतं, पण त्याच्या अगोदर त्यांनी लोकांनी त्याने ऋण काढून जे त्यांनी पैसे दिलेले आहेत त्या सगळ्या वह्या त्याने पहिल्यांदा बुडवल्या की हे मला दुसऱ्यांनी शोषून मला पैसे करायचे नाही. मग अशा प्रकारचा नवरा सांभाळणं हे किती आणि ती आनंदाने ते सगळं स्वीकारतात. हे नाटक घेणं म्हणजे एक हातात इंगळा घेतल्यासारखं असा प्रकार आहे. वाचताना तुम्हाला शॉक बसला, तुमच्या संबंध टीमला शॉक बसला, ते नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आणताना आणि ते पात्र ते सीन्स तिकडे रंगवताना काय तुमची घालमेल होत होती आणि नेमकं ज्यावेळेला तुम्हाला धर्मसंसदेमध्ये म्हणजे आधुनिक धर्मसंसदेमध्ये जावं लागलं त्यावेळेला तुमच्या तुमचा तुकाराम तुम्हाला काय सांगत होता? नाटक त्यावेळेला म्हणजे सुरुवातीला पहिला अंक मी वाचला आणि हे मग मग ज्यावेळेला गाथा वाचली त्यावेळेला मला वाटलं येस, म्हणजे त्यांनी काही बाहेरचं मांडलेलं नाही आहे वास्तववादी जे हा तुकारामामध्ये. म्हणजे विष्णूने सुरुवातीलाच मला सांगितलं मऊ मेणाहुनी आम्ही विष्णू दास हो, हा तुकाराम सगळ्यांनीच बघितलेला होता. कठीण वज्रास भेदू वैसे असं म्हणणारा तुकाराम मी माझ्या या नाटकातून मांडलेला आहे आणि तो तुला दाखवायचा लोकांना. आणि मग असं नाही आहे पण याच्यामध्ये सुद्धा भक्ती आहे. निसर्ग माईच्या मांडीवरती अभंग म्हणतो तुकाराम, लोकांताचा त्याग करून आतून झाला मुका. कुलदीपच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण सुरुवातीला विष्णूने ज्यावेळेला मला हे नाटक लिहून दिलं त्यावेळेला त्याच्यामध्ये एवढे म्हणजे प्लॉट्स होते, म्हणजे हा सीन इथे घडतो मग दुसरा दुसरीकडे घडतो अशी कितीतरी स्थळं होती. आता हे सगळं कसं दाखवायचं, नेपथ्य कसं मांडायचं हा ज्यावेळेला विचार झाला त्यावेळेला मला झोप येईना आणि मी तळमळत होतो. आणि माझं असं असतं नॉर्मली, मला बऱ्याच विष्णूंच्या नाटकांची ज्यावेळेला मी नाटक वाचलं की मला मग माझ्या डोक्यात एक वादळ उठायला लागतं आणि ते मग कधी शब्द कधीतरी पहाटे 3:30 मला एक स्वप्न पडतं आणि त्याच्यामध्ये मला ते नेपथ्य दिसू लागतं. तसंच तुका अभंगचं नेपथ्य हे मला दिसलं आणि त्यामध्ये मग एवढी स्थळं मी दाखवू शकत नव्हतो, त्यामुळे मग काय केलं विष्णूचं नाटक तुका अभंग अभंग, त्यामुळे एक मोठा कटआउट त्याच्यामध्ये मागे तुकाराम आहे आणि त्याच्या दोन्ही हाती वर म्हणजे चिपळ्या आणि एकतारी घेऊन तो तंबोरा घेऊन तो विठ्ठलाची भक्ती करतोय, विठ्ठलाचं नामस्मरण करतोय असं एक. आणि त्याच्या बाजूला अशी अनेक वारकरी म्हणजे त्याची मोठी मांदी आली दोन्ही बाजूला असा बॅलन्स असा तुकाराम वरती असा मोठा कटआउट लावलेला होता. आणि विष्णूने बऱ्याच वेळेला म्हणजे पात्र अशी रंगवली होती त्याच्यामध्ये नामदेव प्रवेश करतो, म्हणजे नामदेव येतो मग बाबाजी चैतन्य येतो आणि तो काहीतरी त्याला दीक्षा देऊन जातो अथवा विचार देऊन जातो, विठ्ठल येतो. मग ही पात्र आता मी कुठं मोडून आणणार आहे कारण की मग त्यावेळेला मग तो जो सेट सुटला त्यामध्ये तो मोठा कटआउट जो होता तो करा माझा त्याच्यामध्ये एक मध्ये विठ्ठल कोरला असा छातीत आणि तिथून ही सगळी पात्र तुकारामाच्या मनामध्ये असलेला विठ्ठल ज्यानं त्याला ग्रासलं म्हटलं तर ते वाईट होणार आहे, म्हणजे ज्याने त्याला व्यापलं होत त्याच्या हृदयात व्यापला होता हा तो ती पात्र मग तिथून यायला लागली. नामदेव आमचा तिथून यायचा त्या विठ्ठलात नाही यायचा, त्याच्या काळजात बनलेला विठ्ठल आहे आणि तिथून तो त्याला आदेश द्यायचा आणि ती पात्र तिथून परत ती तिथंच आतमध्ये जायचं. हे नाटक ज्यावेळेला मी सुरुवात केली बसवलं नाटक नाटकाचा प्रयोग झाला, नाटकाचा प्रयोग खूप सुंदर झाला पहिला प्रयोग, पण या नाटकाचा प्रयोग होणार त्याच्या 3 दिवस आधी धर्म संसदेचा जो एक महत्वाचा सीन आहे तो माझ्याकडे नव्हता. आणि झालं काय की म्हणजे सुरुवातीला हे नाटक माझ्याकडे आल्यानंतर 30-35 जणांचं नाटक त्यामुळे रुद्रेश्वरमध्ये आम्हाला जरा जड जाणार असं माझ्या सवंगड्यानं वाटलं आणि मग जे माझ्याबरोबर मेन रोल करणारे होते ते जरा कडसरले, त्यांनी म्हटलं की करायचं नाही हे नाटक आपल्याला जमणार नाही हे आपण ड्रॉप करूया. अशा वेळेला मी विष्णूला फोन केला, विष्णू म्हटलं मला तुकाराम म्हणून तू पाहिजेस तुला शक्य होईल का? विष्णूने हो म्हटलं त्यावेळेला.
तर 3 दिवसापूर्वी धर्मसंसदेचा सीन माझ्याकडे लिहून नव्हता आणि तो अत्यंत महत्वाचा सीन आहे त्याच्यामधला. त्या सीनवर त्या दृश्यावरती आक्षेप होता सेन्सॉरचा. सेन्सॉरने 2-3 गोष्टी मला सांगितल्या होत्या. एक म्हणजे त्यातल्या शिव्या काढायच्या, शेवटी तुकारामाचा खून होतो ते काढायचं, आणि धर्मसंसदेत त्याला जी शिक्षा दिली जाते तो धर्मसंसदेचा जे दृश्य आहे ते कापायचं. मी म्हटलं हे सगळं जर कापलं नाटक काय करू मी, मला नाटक करायचं नाही. सेन्सॉर बोर्डमध्ये मला बोलावलं गेलं त्यावेळेस दिग्दर्शक म्हणून. आणि सेन्सॉर बोर्डमध्ये कसं होतं की सगळीकडे मातंबर मंडळी, सेन्सॉर बोर्ड महाराष्ट्राचा सेन्सॉर बोर्ड जो आहे त्याच्यामध्ये सगळी साहित्यिक दिग्गज साहित्यिक सगळे त्यातले आणि ते सगळे बसलेले आहेत तिथं. आणि मी आतमध्ये गेलो आणि मी एकदम असा सुयोग सारखा होतो त्यावेळेस आणि आत जाऊन बसलो आणि ते सगळेजण असे बघतायत माझ्याकडे. मी थोडा बावरलेलो, घाबरलो नव्हतो मी, घाबरत मी देवाला सोडून आणि स्वतःला सोडून कुणाला घाबरत नाही. पण तिथं गेल्यामुळं सगळं एवढं दडपण होतं आणि प्रभाकर पणशीकरे अध्यक्ष होते त्यावेळेला सेन्सॉर बोर्डचे. त्याबरोबर काही साहित्यिक ते मला तर त्यांची नावं वगैरे आठवत नाही. ते म्हणजे तुम्ही काय चालवलं हे, तुकाराम संपायला तुम्ही बघताय काय? मी त्यांना एवढंच सांगितलं. माझ्यासारख्या पामराकडून, माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून जर तुकाराम संपत असेल तर मग तुकाराम काहीच नाही असं म्हटल्याबरोबर ते आणखी विसरले सगळे जण. आणि सेन्सॉर बोर्डमध्ये एकदम गोंधळ. त्या मिटिंगमध्ये मला बोलावलं होतं तिथं दिग्दर्शक म्हणून. मग त्यांनी प्रभाकर पणशीकरांनी थोडं हे केलं सगळ्यांना, म्हटले ठीक आहे आपण एक करतो, तू बाहेर जाऊन बैस, आम्ही काय आहे तो निर्णय तुला कळवतो. निर्णय झाला. निर्णय त्यापूर्वी प्रयोगानंतर इथं प्रयोग झाल्यानंतर बक्षीस आम्हाला देऊ नये अशा प्रकारचं म्हणजे परीक्षकांमध्ये खूप वाद झाले. लकीली त्यावेळेला पुंडलिक नाईक हे एक परीक्षक होते आपले गोव्याचे आणि 2 परीक्षक होते. त्यातला एक होता गोपीनाथ मुंडे, त्यावेळेला युती सरकार. गोपीनाथ मुंडेंचा PA, त्याने किती नाटक केलं हे मला माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं, त्याला स्वतःलाही कदाचित माहीत नव्हतं. पण तो बायको कोरोना घेऊन आला होता फिरायला आणि तो महिनाभर इथं पाहुणचार झोडत होता. तो परीक्षक होता, तो एक परीक्षक. रवींद्र खोत म्हणून, मी नावं घेतो डायरेक्ट, रवींद्र खोत म्हणून जे सामनाचे फीचर रायटर होते, सामना आपलं दैनिक जे आहे शिवसेनेचं, तर ते पण परीक्षक होते. आणि झालं काय की त्यांनी साहेबांना फोन केला की इथला मंबाजी आहे तो तुमच्या सरकार आंदोलला आहे. आता त्या क्षणापर्यंत मला माहीत नव्हतं की बाळासाहेब हे हातात रुद्राक्षाची माळा घेतात म्हणून. आपला मंबाजी आहे तो बंधू आहे, त्याच्या हातात रुद्राची माळाही साहजिक पण मी दिग्दर्शक. आता ते काय त्यांची मक्तेदारी नव्हती, पण ह्यांनी तिथं असा मेसेज पोहोचवला की मंबाजी तुमच्या सरकार आंदोलला आहे. त्याबरोबर साहेबांचा आदेश म्हणून हे नाटक स्पर्धेमध्ये होता कामा नाही अशा प्रकारचं. आणि सुदैवानाने दुर्दैवाने काय म्हणून विष्णू त्यावेळेला काँग्रेसचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता, त्यामुळे ते थोडं राजकारण जरा त्याच्यामध्ये हे झालं. पण प्रयोग एवढा उत्तम झाला होता आणि निर्विवादपणे दिमागदार प्रयोग असे जी समीक्षण आली होती. आणि नाटक पहिलं येणार हे सगळ्यांना माहीत होतं, पण मग पुंडलिक बाब बरेच झगडले त्या दोघांबरोबर आणि शेवटी नाटक तिसरं आलं. म्हणजे पहिलं नाही आलं, सॉरी दुसरं आलं नाटक. आणि नाटक दुसरं आलं आणि अंतिमला जायला आम्हाला गेटवे मिळाली. परंतु मजा काय, तर नाटकाचा प्रयोग सुंदर झाला होता आणि वाद कशावरती होता, लेखनाचा होता. लेखनाला पहिलं बक्षीस मिळालं, दिग्दर्शनाला दुसरं बक्षीस मिळालं. पण झालं, मग ते नाटक मुंबईत सादर होणार आणि आम्ही पूर्ण टीम घेऊन गेलो तिथं. सेन्सॉर बोर्डचं प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यानंतर मग मी या सेन्सॉरच्या मिटिंगमध्ये गेलो, तिथं मग प्रभाकर पणशीकर मला भेटले आणि ते सेन्सॉर बोर्डची मिटिंग संपल्यानंतर निर्णय सांगायला माझ्या मला, मी तिथं जुन्या सचिवालयामध्ये तिथं बाकावर बसलो होतो असं त्याने बसायला सांगितलं होतं. ते येऊन माझ्या बाजूला बसले. मित्रा म्हणजे तू कशाला उगाच या वादात पडतोस, तुझं नाटक स्पर्धेत होईल, कदाचित पहिलं येईल,
आणि मग विषय संपेल. तू एक काम कर, हा जो वाद झाला आहे त्याचा उत्तम असा फायदा करून घे आणि तू व्यावसायिक हो. म्हणजे तू हे नाटक व्यावसायिक स्तरावर, पण मला काही त्यावेळेला व्यावसायिक होणं असं परवडत म्हणजे माझ्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. मी आणि तिथून मग ते सगळे जे मी तुम्हाला म्हणजे मी जे अनुभव नाही ते मुद्दाम सांगतो. मी तिथं बसलोय, पंत माझ्या बाजूला बसले, माझ्या खांद्यावर हात घातलेला आहे आणि मला सांगतायत ते आपली जी इच्छा आहे ती. आणि सी एस सगळेकडनं जे मोठमोठे साहित्यिक होते ते असे म्हणजे कोणतरी म्हणजे कुठल्या तरी झू मध्ये आपण एखादा असं हे जनावर बघतोय ना, अशा प्रकारे नजर करून माझ्यासमोर जात होते. पंतांनी माझ्या खांद्यावरचा हात काढला नाही, त्यांनी लिफ्ट मधून मला खाली घेऊन आले. मीही त्यांच्याबरोबर बोलत बोलत आलो. फुटपाथवर आम्ही पोहोचलो सचिवालयाच्या. मी त्यांना नमस्कार केला. मी त्यांना सांगितलं तुम्ही एकच करा माझ्यासाठी, ह्या नाटकाचा 25वा प्रयोग ज्या वेळेला मी करणार आहे त्यावेळेला तुम्ही त्या प्रयोगाला यायला पाहिजे प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांनी मला होकार दिला आणि त्यावेळेला दुसरा प्रयोगही झाला नव्हता. आणि तरीही सेन्सॉर बोर्डने ही संहिता मान्य केली नाही, कट सुचवले, कटचं आम्ही मान्य केले नाही. विष्णूलाही मान्य नव्हतं, मलाही मान्य नव्हतं, त्यामुळे आम्ही शरण गेलो नाही. 14 वर्षापर्यंत हे नाटक सेन्सॉर झालं नव्हतं आणि 14 वर्षांनी नंतर मग ते परत मी महाराष्ट्रातल्या एका संस्थेकडून ते नाटक बसवलं. इचलकरंजीमध्ये माझी खूप चांगली मित्रमंडळी आहे, तिथं मी ते नाटक बसवलं. त्यावेळेला त्या मुलांनी मग ते सेन्सॉरसाठी पाठवून मग ते विष्णूजी इथं येऊन माझा मित्र अभिजित फाटक म्हणून आहे त्यांनी सेन्सॉर बोर्डचा फॉर्म भरून विष्णूची सही घेऊन ते तिथंपर्यंत जाऊन मग विष्णूचे मित्र पण होते सेन्सॉर बोर्डवर. त्यामुळे ते नाटक 14 वर्षानंतर म्हणजे 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा ते नाटक रंगमंचावर आणलं. परेश तू एक कवी आहेस आणि जर आपण तुका अभंग अभंग बघितला तर त्या नाटककार कवी आणि कवी कवीची सृजनात्मकता कलात्मकता जास्त दिसते. एक्झॅक्टली. नमस्कार सगळ्यांना. कारण आता काय बोलावं हे सुचत नाही आहे, कारण अगदी विद्वानांच्या शेजारी किंबहुना व्यासपीठ म्हणू, विश्वपीठ म्हणू की ज्ञानपीठ म्हणू या संभ्रमावस्थेत मी आहे. तर अशा संभ्रमावस्थेत राहणं अत्यंत आनंददायक आहे आणि मुळात ही संहिता ज्यावेळेस वाचत होतो किंबहुना तुमचं नाटक मी पाहत होतो त्यावेळेस प्रकर्षाने हे जाणवलं की ही एक परिपूर्ण साहित्य कृती आहे. मुळात याच्यात कुठेतरी मला कादंबरीचा अंश आढळतो. एक परिपूर्ण कविता संग्रह म्हणून सुद्धा आपण याकडे बघू शकतो किंबहुना हे नाटक आहेच. परंतु विष्णू बाबांनी जी कविता किंवा जे काव्य या नाटकामध्ये पेरणे अद्वितीय, कारण याला तोड नाही, कारण त्यांच्या प्रतिभेलाच तोड नाही. कारण मी ज्यावेळेस सुरुवातीला कविता लिहित होतो त्यावेळेस पासूनची त्यांची ओळख आणि ती ओळख फार वेगळी होती. कारण जशी तुकारामांची भाषा आहे तीच भाषा मला विष्णूबाबांची वाटते. कारण आत्ता म्हणजे मगासपासून जी शिवराळ भाषा हे जे काही येत आहे ते मुळात तसं नाहीच आहे. मुळात शिवी हा सगळ्यात जवळचा शब्द आहे असं मला तरी वाटत राहतं. कारण गाथ्याचा ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, कारण मी स्वतः तुकाराम इन बिझनेस पर्स्पेक्टिव्ह अशा याचं एक आनंदाचे डोही म्हणून नाटक लिहिलं की तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं बिझनेसमॅनला किंवा एखाद्या बिझनेस आयकॉनला 250-300 कोटीच्या मालकाला कशी मदत करू शकतो. कारण शिवाजी महाराजांना ज्यांनी पायकीचे अभंग दिले तर बेचाबेचा माणूस असणारच नाही की पायिक जो जाणे पायकीने भाव लागी पग ढाव चोर वाट आपण राखून ठकावे आणि घ्यावे सकाळी करून की स्वतःला राखून सगळं लुटून घ्यावं असं तुकाराम म्हणजे ही बंडखोरी नव्हे तर दुसरं काय. आणि बंडखोरावर नाटक दुसऱ्या बंडखोरांनीच लिहावं. ते स्वर्गात असले तर ते विष्णू असतील, मध्ये कुठेतरी असले तर तो सूर्य असेल आणि जमिनीवर वाघच हवा तेच लिहू शकतात. आणि म्हणून हा कॉम्बो पॅक आपल्या आयुष्यामध्ये आला. कारण म्हणून तर मी म्हणतो ना की ही भाषा शिवराळ नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेस मी त्यांना भेटायचो ते मला म्हणायचे इकडे ये आणि मी जसं पायाला हात लावायला वाकेन त्यावेळेस ते मला उभा उभा पकडायचे आणि मिठी मारायची आणि मी एवढूसा आणि तो धिप्पाड देह
तर आणि मग मी मिश्किलपणे दर वेळेला हे वाचं, मी मिश्किलपणे म्हणायचो शिवाजी महाराज आणि अफजल खान, त्यावेळेला हट नालायका खेचतोस एवढं ते बोलायचे. आणि हे प्रत्येक वेळेस अनेकदा माझ्यासोबत झालेलं आहे. आणि ज्यावेळेस मला कवितेचं पहिलं बक्षीस मिळालं त्यांच्या हस्ते, त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो. आपण कवितेचा विषय छेडलात म्हणून सांगतो की ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो आणि मला म्हणलं की बाबा ह्या डायरीवर माझ्या काहीतरी द्या संदेश म्हणून, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि अजून तो कागद माझ्याकडे आहे की परेश कवितेसाठी शब्द नव्हे काळीज लागतं. आणि अस्सल काळीज असलेला माणूस म्हणजे विष्णूबाब. आणि तीच भावना माझी तुकारामाविषयी सुद्धा आहे. नाही मला तेच म्हणायचं आहे की हे पूर्णपणे राजकीय नाटक होतं आणि समाजामध्ये जे काही घडणार आहे त्याचं एक विलक्षण भान तुकारामाला होतं. जे भेदाभेद होत आहे प्रत्येक आपल्या व्यवहारामध्ये जे आहे आणि त्याला अतिशय त्याने उद्गार म्हणजे नेटानं त्यांनी त्याला प्रतिकार दिलेला आहे. हा तुकाराम आपल्याला इतर जो सिनेमा तुकारामाचा सिनेमा पहिला सिनेमा असेल गजानंद्र सिनेमा आहे त्यामध्ये असं गूढ गम्य आध्यात्मिक म्हणजे आज भाबडेपणा आणि म्हणजे जिथेकडे काही तुम्ही बोलू शकत नाही म्हणजे आपण अनेक वेळेला हे वाक्य ऐकलेलं असेल बघा, तर हा जो एक जो भ्रम पसरवलेला असतो सगळ्याच बाबतीत हे ते काय तुम्हाला आता कोणी जर मी असं म्हटलं ना तर येऊन सांगेल तुम्ही ते मानणारे नसाल ना त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही. कसं नाही कळत? अरे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही गेलेले मार्क द्यायला कोणाला तर माना आत्मा न माना ते फळ खालीच येईल. तसे नियम जे असतात ते सत. हा जो काही जण जे भ्रम पसरवून शोषण करण्याची व्यवस्था आपण फार पूर्वीपासून जी चालू आलेली आहे आणि आपण अनेक वेळेला बघा की शोषण कुठल्याही सगळ्या जगभरामध्ये शोषण चाललेलं आहे असतंच वेगवेगळ्या स्वरूपात असतं पण आपण त्याला धर्माचा जाती व्यवस्थेचा एक मुलामा देतो आणि हा मुलामा ज्यावेळी दिला जातो त्यावेळी एखादा क्रांतदर्शी माणूस तो मुलामा खरवडून काढतो. मग काही जण म्हणतात की यातनं धर्म बुडाला यातनं आमची संस्कृती बुडाली. त्यामुळे ही जी काही हितसंबंधांची व्यवस्था तयार होते त्या हितसंबंधांच्या व्यवस्थेवर असं उघडण्याचं काम केलं.